नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा विषय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला शेअर करायचा आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी नीटची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल या संदर्भानं वाट पाहत होते. उद्या 18 जुलै आहे आणि 18 जुलैला उद्या सुप्रीम कोर्टामध्ये तिसरी हिअरिंग, म्हणजे पहिले 8 जुलै, नंतर 11 जुलै जी की पोस्टपॉन झाली, आणि आता 18 जुलै. 18 जुलैला महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून जी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात काय निर्णय लागतो त्यावर हे सगळे विषय अवलंबून असणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल. पण या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहे. जरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्या 18 जुलैला जो काय येणार असेल, तरी महाराष्ट्राची प्रक्रिया कधी सुरू होईल या संदर्भात काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्वात प्रथम, महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया ही ऑल इंडियाची जी काय प्रवेश प्रक्रिया चालते त्याला पॅरलल ही प्रवेश प्रक्रिया असते. ऑल इंडियाचं जे शेड्यूल असतं साधारण, त्या शेड्यूलच्या साधारण 1 वीक मागे महाराष्ट्राची प्रक्रिया असते. मग आता आज सुप्रीम कोर्टाचा कुठलाही डिसिजन आलेला नाही आहे, परंतु मग हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय? तर MCCच्या माध्यमातून जी ऑल इंडियाची ॲडमिशन प्रोसेस राबवली जाते, तर MCCच्या पोर्टलवर एक महत्त्वाची सूचना ही कॉलेजच्या संदर्भानं पब्लिश झालेली आहे. जे कॉलेजेस ऑल इंडिया कोट्यातनं MBBSच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतात, ज्यामध्ये एम्स 100% सीट्स असतात, जिपमरचे 100% सीट्स असतात, सेंट्रल युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स असतात, डीम युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स असतात, आणि इतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे 15% सीट्स असतात. याशिवाय ESICचे 11 मेडिकल कॉलेजेस, याशिवाय काही BDSचे कॉलेजेस 15% BDSच्या गव्हर्नमेंट कॉलेजेस, नर्सिंगचे काही कॉलेजेस, ही सगळी प्रवेश प्रक्रिया MCCच्या माध्यमातून राबवली जाते. आणि या MCCच्या पोर्टलवर जे काय कॉलेजची त्या त्या इंटेक्ट आहे, जी कॅपॅसिटी आहे, याची डिटेल भरण्यासाठी अर्लिएस्ट म्हणजे 20 तारखेपर्यंत कॉलेजला मुदत दिलेली आहे. थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की जी प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते त्या संदर्भामध्ये त्या त्या कॉलेजला 15% कोट्यामधनं किंवा 100% कोट्यामधनं एकूण यावर्षीची NMCकडनं मान्यता मिळालेले जे सीट्स आहेत, जे की नवीन कॉलेजेस असतील किंवा जुने कॉलेजेस असतील, त्याची संख्या किती आहे याची आकडेवारी भरून घेण्याचं काम हे ऑफिशियल पोर्टलवर केलं जातं आहे. त्यासाठीची अंतिम दिनांक ही 20 जुलैपर्यंत दिलेली आहे. आता याचा आणि ॲडमिशनचा काय कनेक्शन आहे हे थोडंसं समजून घ्या. जी इनटेक कॅपॅसिटी ऑल इंडियाच्या पोर्टलवर भरल्या जाईल MCCच्या, त्या पोर्टलच्या आधारेच ही प्रवेश प्रक्रिया पुढची राबवली जाते. थोडक्यात 20 जुलैपर्यंत जर हा डेटा सगळा उपलब्ध झाला तर मोस्ट प्रॉबली सुप्रीम कोर्टाचं जे काही गाईडलाईन येईल त्याचा तर सगळा विषय असेलच, परंतु MCC आता या तयारीला लागलेलं आहे की पुढची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू कशी होत आहे करता येईल. कारण नॉर्मली 4 जूनला रिझल्ट जेव्हा पब्लिश झाला तर अपेक्षित होतं की जून एंडपर्यंत ऑल इंडियाचं प्रोसेस सुरू होईल, स्टेटची प्रोसेस सुरू होईल, परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये जवळजवळ 1 महिना डिले झालेला आहे. कोविड काळामध्ये जे अकॅडमिक सेशन्स लांबले होते ते आता कुठंतरी थोडे मॅच होत होते किंवा कोपअप झालेले होते. परत एकदा ही जर प्रक्रिया डिले होत गेली तर मुलांचं अकॅडमिक नुकसान खूप होतं, वेळ त्यांना कमी मिळतो, आणि शैक्षणिक नुकसान मुलांचं टाळण्यासाठी लवकरात लवकर जसंही सुप्रीम कोर्टाकडून गाईडलाईन येईल की बाबा तुम्ही प्रोसेस सुरू करा तर आपण रेडी असलं पाहिजे, त्यासाठी म्हणून MCCकडनं ही पूर्वतयारी जी आहे तर सुरू झालेली आहे. मग जर 20 तारखेपर्यंत त्यासाठी वेळ दिलेला आहे आणि जर 21-22 तारखेला जर शेड्यूल रिलीज झालं ऑल इंडिया कोट्याचं, तर मग मात्र महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया साधारण 1-5 दिवस डिले असते ऑल इंडियाच्या कोट्यापेक्षा, तर ती साधारण या मंथच्या लास्ट वीकमध्ये सुरू होऊ शकते, हे पण आपण या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो. तुर्तास सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आलेला नाही आहे, परंतु ज्या पद्धतीची तयारी पुढच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भानं MCCकडनं सुरू झालेली आहे त्याची एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी मी शेअर करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. लवकरच जे काय अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तुर्तास थांबतो. धन्यवाद.